हे आता मी व्हिडिओ टाकतो, एक व्हिडिओ टाकला हिंदू खतरे में है, लोकांना शिवा मारल्या कमेंट्स मध्ये कराया मास्तरले बमाड शिवा पेलवल्या पेलवा बमाड शिवा मारल्या, पण एकाची भी औकात नाही झाली का पोलीस स्टेशनला जाऊन कराया मास्तरची रिपोर्ट द्याव का? माझ्या घरचा डाटा सांगितला का बेम्या? कमाया बापाने लिहिली आहे आकडेवारी, भारत सरकारची 2011 लोकसंख्येची आकडेवारी सांगितली, आणि हे 330 बहुमतानं लोकसभेत आहे, यायच्या काळात हिंदू खतरे में आला म्हणते. मलेत नाही आलं बा, माझ्या 35 वर्षात कोणी मुसलमान म्हणाले? चल साले तू मुसलमान बन. आणि इतके खतरनाक आहे हे का? आपल्याला भोंगे वाजवा म्हणते, हनुमान चालीसा भोंगे वाजवा. अबे इथून 1 वर्षाच्या अगोदर हॉस्पिटल मध्ये बेड नव्हता भेटत, बेड ऑक्सिजनचं सिलेंडर नव्हतं भेटून राहिलं माझ्या बापाले. मरता मसला वाचला एक बी नसन इथं का, ज्याच्या जवळचं कोणी मेलं नसन कोरोनात? का पाहिजे आपल्याला? आपल्याला आरोग्य पाहिजे, आपल्याला शिक्षण पाहिजे, आपल्याला सांडपाण्याची सुविधा पाहिजे, स्वच्छ प्यायले पाणी पाहिजे, आणि हे भोंगे वाजवा म्हणते चोटते. हे तर म्हणते पकोडो बी तया पकोडे पकोडे. आता ते अग्निपथ नावाची योजना आणली. यायचे पोट्टे फॉरेनले शिकते, पण गोर गरिबाच्या पोट्ट्याले म्हणते 4 वर्ष नोकरी करा. 20व्या वर्षी पोट्ट लागन, 24व्या वर्षी रिटायरिंग, रिटायर होऊन आल्यावर बाप पोरगी पालनीन. आणि का सांगन पोरीच्या बापाले? एक सर्व्हिस मॅन रिटायर्ड आर्मी मॅन 24व्या वर्षी त्याला दिन पोरगी उभं करी करून दाट्यात. अरे उभं करून त्याला दाट्यात, चल भग म्हणन एक सर्व्हिस मॅन. अरे सर म्हणजे का मेंट कुठून कोण्या बुद्धीतून येते हे योजना मुलेच कळत नाही. आजपर्यंत कोणती योजना भारताच्या लष्कर प्रमुखांनी समोर येऊन मांडली नाही? यायनं लष्कर प्रमुखाले असे बसवले होते, लाज वाटायला पाहिजे त्याले का लष्कर प्रमुखाले कसं? आणि इतके खतरनाक आहे हे का? हे तुम्हाला का करायला सांगा काही सांगता येत नाही. यायना का नाही ह्या राफेलले लिंबू मिरच्या बांधल्या फ्रान्समध्ये, राफेलले लिंबू मिरच्या भारताची राज्य घटनेतलं भाग 4 अ कलम 51 अ म्हणते का भारतातल्या प्रत्येक माणसाने विज्ञान निष्ठ दृष्टिकोन बाळगा, विज्ञान निष्ठ संरक्षण म्हणतील लिंबू मिरच्या बांधते राफेलले. म्हणजे विचार करा, असं पाकिस्तानच्या इमानानं जर बॉम्ब मारला तर तो डायरेक्ट राफेल मधून आरपार निघन, पण आपल्या इमानाला काही होणार नाही. कायच्यामुळे? फक्त लिंबू मिरच्या. त्याच्यामुळे बॉर्डरवर बंद्या लिंबू मिरच्या बांधून देऊ आपण, म्हणजे येऊ शकणार नाही ते. किती मूर्खपणाचे लक्षण आहे. तुम्ही संरक्षण मंत्री आहे भारताचे, का शिकवान पोट्याले विज्ञान निष्ठ दृष्टिकोन? याची माय सांगते, माझं राडवी गेली तर थांबतो 10 मिनिट मग गाजो बेटा, अपशकून आहे. अबे चोट्ट्या, माजर तुली आडवी गेली, तू माजरीले आडवा गेला त्याचं का? तिचं का होईन? आज तिचा बॉयफ्रेंड तिले भेटन का नाही? तिचं किती नुकसान होईन? तू अपशकुनी असला तर. आणि काही लोक तर एवढे खतरनाक आहे, 5 ही बोटात अंगठ्या घालते चोर. पुखराज मुंगा का भुंगा बापा बापा, हे सगळ्यात फेकाड माणूस आहे जे 5 ही बोटात अंगठ्या घालते ना, सगळ्यात भेकाड आहे. काउन तो माझ्या माग शनी लागला, रिकाम का व्यायपीसाठी शनी? हे सूर्याच्या माग सोडणं फिरणं सोडून दिन तुझ्या माग घुमणार आहे. त्या पुरीले का बाबा गुरु लागते? म्हणते 8वा गुरु. मी का 8वा गुरु तुले? इले काय हिच्या माग काहीले गुरु घुमन? एवढं रिकाम का वेळ आहे का तो? नाही म्हणते मग इले गुरुवालाच पोरगा पाहिजे ना 8वा. अबे कोणाच्या माग लागले? ज्यानं ज्या मूर्खाय ना तुम्हाला ज्योतिष सांगितलं तो तांदूळ या सहित खारका बदामाने ते त्याचं पोट त्या खारका बदामात दुधात भिजू भिजू खाते, आणि ह्या गप्पू गोळ्या होते तुमचं किडिंग कोक काय? हे महालक्ष्मीचे गुरुवार करते. सोया गुरुवार, सोया बायले बदाम ह्या पोथ्या वाट, नेटवर्क मार्केटिंग. तुम्ही म्हणजे का करून राहिले हे समजून घ्या. तुम्हाला शिक्षण कायच्यासाठी दिलं हे समजून घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते त्याच्यासाठी शिका म्हणलं. गाडगे महाराज
एकही वर्ग न शिकता शिक्षणाचा अर्थ सांगते. कशाला पंढरी जातो रे बाबा, कोंबडे वगैरे खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. गाडगे महाराज, गाडगे महाराज एकही आषाढी एकादश सोडली नसन का ज्या आषाढी एकादशीले पंढरपुरात नसन. प्रत्येक आषाढी एकादशीले पंढरपुरात होते, पण एकही या विठ्ठलाचं दर्शन नाही घेतलं. कोणा कोणा? गाडगे महाराजांना. का करत होते मा आषाढी एकादशीले पंढरपुरात? तर तुम्ही जे जात होते ना, तर हे नदी आहे का नाही नदी, त्या नदीच्या वायवंटात सकाळी पिवळे फटाक. अभेस तुमचे लाईट लागले का नाही? सकाळी पूर्ण पिवळे फटाक. हा पोवते हे साफ करायचं गाडगे महाराज काम करी. समजलं? एकही वेळ विठ्ठलाचं दर्शन नाही घेतलं. हे भारताची संसद आहे, सर्व देशाचं मंदिर आहे ते. त्या मंदिरातून भारतासाठी काय देवणार आहे? आणि हे हिंदू धर्मानुसार पूजा करून राहिले त्याचं पायाभरणी करताना. और तुम्हाला करायचीच आहे ना, तर तुम्ही जैन धर्मानुसार करा, बौद्धनुसार करा, मुस्लिमनुसार करा, ख्रिश्चननुसार करा, हिंदूनुसार करा, मान्य आहे मला. पण तुम्ही एका धर्मानुसार करून राहिले त्या पोराला का वाटत असन? जो मुसलमान आहे त्याला का वाटत असन? जो जैन आहे त्याला का? काऊन माया धर्मानुसार नाही करता आली का मग तुम्हाला? अरे भारत हा सार्वभौम आहे. काय? सार्वभौम आहे. सर्व जाती धर्मातल्या लोकांना इथं राहण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि जर सर्व जाती धर्मातले लोक इथं राहत असन, तर त्यांच्या सर्वाच्या योग्य निर्णयाने हे निर्णय व्हायले पाहिजे. ठीक आहे. तर हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो, हे याच्यासाठी सांगून राहिलो का याची राजकीय जाणीव तुम्हाला आली पाहिजे. सर दुसरं क्षेत्र कोणतं आहे जी? एकच सांगितलं तुम्ही. दुसरं क्षेत्र आहे आपलं पोट्ट राजकारणात गेलं पाहिजे. पोट्ट जर नगर परिषदेच्या इलेक्शन मध्ये जरी उभं राहत असेल तर ते बाप म्हणते कायला खड्ड्यात असाल चालला बे. हा तो एका भलं होणार आहे का? राजकारण आपलं क्षेत्र आहे का म्हणते? ते बाप म्हणते त्याला. माया बाप बी म्हणे मले बरोबर आहे. त्याले वाटते का राजकारण हे बदमाश मानाचं आहे? आणि आपण बदमाश माणसाला निवडून दिलं आहे, बदमाश पाठवले तिथं, मग ते बदमाशपणासारखे कारभार करल ना. चांगले कुठं पाठवले? 500 नोट आणि मटणाची बोट, बाकी का पाहिलं? काही काही येतं चिवड्यातले शेंगदाणे बी नाही भेटत तरी चोट्ट त्याच्या गाडीत फिरते. अन असं पाहून मत दिलं? अजिबात असं मत द्यायचं नाही. जो माणूस तुमचा आवाज उचलून धरण त्याला भविष्यात मत द्यायचं. जो माणूस तुमचे काम करण त्याला मत द्यायचं. तो कोण्याही पक्षाचा असो, काही लेन देन नाही आपल्याला. समजलं का? आणि काम करत नसन तर त्याच्या उरावर जायचं. जो काम करणार नाही त्याच्या उरावर जायचं. हे का करते पोट्ट? याचा काही प्रॉब्लेम असेल मले फोन करते पोट्टे. सर आता ते आरोग्य भरती कवायंजी असं वाटलं कोणत्या घ्यावं सुतडाव धरून. लाज नाही वाटत जराशी चोट्टेले? मला विचारून राहिले मी आमदार आहे का बे, मी खासदार आहे का, आरोग्य मंत्री आहे? मला विचारते ते सर आरोग्य भरती कवायन. अबे कोणाला विचार? रिस्पॉन्सिबल माणसाला विचार ना. तू या क्षेत्रातला आमदार आहे त्याला विचार. जा त्याच्या उरावर, तुला निवडून दिलं माया या विधानसभेत प्रश्न विचार. विचार त्या आरोग्य मंत्र्याला, पाठव त्या लेटर हेडवर पत्र, दे त्याला निवेदन. 50 पोट्टे घेऊन जा, लायब्ररीत बसून राहते पोट्ट. असं नाही भेटत आता, आता भांडून घ्या लागते. असे हक्क नाही भेटत, भांडून घ्या लागते. म्हणलं त्याच्या उरावर जायचं, त्याला म्हणा 8 दिवसांनी येतो, 8 दिवसांनी त्याच्या उरावर पुन्हा तयार. तू आला मग त्याच्या उरावर जायचं, त्याला म्हणा माया प्रश्नाचं का झालं. त्याला वाटलं पाहिजे का राक्षसासारखी माया उरावरच येते ही. हे तुम्ही जोपर्यंत तुमचे अधिकार तुम्हाला समजणार नाही ना, तोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे मसुदा समितीचे अध्यक्ष झाले तर त्या जेव्हा हे पॉवर त्याच्या पाशी आली ना, तर तेव्हा शिक्षणाचा हक्क त्याला समजून सांगायचा होता. आम्ही शिकलो तर म्हणून ते म्हणते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि हे डिग्री झाली आहे या चोट्ट्याची, याच्यावर अन्याय बी होते हे गुरगुरत नाही. कराया मास्तरले फोन करते, पुंगई करते डिग्री आणि घाल कुठं घालायची आहे तर. अबे का फायदा तुया त्या शिक्षणाचा? का जो शिकून तुले मुर्दड्या तुया, तुया अत्याय म्हणजे तुझी नड्डी बी पिचकली तर तुले कळून नाही राहिलं.
काही पोट्टे तर आत्महत्या करते, लाज वाटायला पाहिजे ना तुला, आत्महत्या करून कोणाला न्याय देऊन राहिला बे तू, कोणाला न्याय देऊन राहिला तुझ्या घरच्याले, तुझी बहीण, तुझी माय, त्या बाप उघड्यावर आला, तुला आत्महत्या केली तर तुले आत्महत्या करायची आहे ना, जाणं मुख्यमंत्र्याच्या कॅबिन मध्ये, जाणं तिथं मंत्रालयात, बंड करणं झाल्या लोकांना पोट्ट्याले न्याय भेटन, किती लोकांना न्याय देऊन गेला तू, इतिहासात ना होईन हे तुम्हाला सांगतोय। हे जाऊपर्यंत तुम्ही बोलणार नाही ना आमदार खासदार आले, ते तुमच्या उरावर बसन, हे त्याले त्याले प्रश्न विचारत लागते, तुम्ही विचारत नाही, तुम्ही मुके झाले आहे। पेट्रोल 120 च्या घरात नेलं, 9 रुपये कमी केले, 82 कमी केले, कमी केले, अरे भाऊ 67 वरून 120 नेले, हा डिझेल 110 नेलं, आणि म्हणते अच्छे दिन नाही पाहिजे, बुरे वापस करा आमचे, नाही पाहिजे आम्हाला अच्छे दिन, आमचं 67 रुपये पेट्रोल पाहिजे, बुरे दिन चाहिए हमको, नाही चाहिए अच्छे दिन, म्हणा ना आता अब की बार मोदी सरकार, काउन नाही म्हणत, आता तर पोस्टर भी काढले, मी पेट्रोल पंपापाशी गेलो का त्याला विचारतो दाढीवाल्या साहेबाचा फोटो नाही का इथं, अगा लावणं नाही म्हणते, काढला म्या पहिले काढला, लावू द्या, मोठून मोठा लावा लागत होता, एक बी माणूस नसन पेट्रोल पंपावर गेल्यावर तोंडातून अशा रप्प रप्प निघत नसन, रिकामी जागा एक बी नसन, म्हणलं एक 430 चं सिलेंडर 1100 रुपयाचं केलं, सबसिडी देते भीक भीक 40 रुपये, हे महाविकास आघाडी सरकार पोट्ट्याले सेंटर दुबई बंडीत बसून उडवतो, याले दुबई सेंटर, चायना सेंटर, अरे का परीक्षा घेऊन राहिले मजा, आबा पाटील होते हा पोलीस भरती घेतली पारदर्शक, 1800 PSI जागा येत होत्या, 800 याड येत होती, आता हे गुवाहाटीत जाऊन बसल्याबरोबर माझा जीव धकधक करे, म्हणलं पोट्ट्याचं का होते न का नाही, हे देवेंद्र फडणवीस सरकार होतं, ते महापरीक्षा पोर्टल आणलं, पुऱ्या पोट्ट्याचा सत्यानाश केला, ऑन रेकॉर्ड म्हणून राहिलो, ऑन रेकॉर्ड प्रूफ आहे आपल्यापाशी, तुमच्या नागपूर जिल्ह्यातले 3 पोरं एका घरचे 5 झाले, 2 पोरं 1 पोरगी, 3 पोरं 3 पोरं तलाठी लागले, 3 पोराले सारखेच मार्क आहे, सारखेच मार्क आहे, म्हणलं 3 पोट्टेले मार्क सारखे, बरं हे तर सोडा, सारखे मार्काचे ते विषय नाही, ह्या भावाचा 11व्या प्रश्नाचं 4थं ऑप्शन आहे, हे चुकलं तर त्याचा जो त्याची जी बहीण आहे त्याचं बी 11वं 4थं चुकलं आहे, अबे कॉप्या करा कमीत कमी थोडशा, अशा तर नका करू का ज्या लोकायले वयखाली, बरं तिसरा जो भाऊ आहे त्याचाही ठेच आहे, जे प्रश्न चुकीचे आहे ते सगळ्याचे सारखेच आहे, अरे देवा म्हणलं, अबे कमीत कमी म्हणजे करा आपण वयखावतो तर नका येऊ लोकायले, हे महापरीक्षा पोर्टलचे सत्यानाश आहे का भरोसा रे, म्हणून मले हे आलं पुन्हा येईन का पोट्ट्याचंच टेन्शन येते, नाही कोणी असो आपल्याला काल लेणं देणं आहे, च्या आम्ही कोणाच्या बापाचे 10-5 खाल्ले नाही, कोणाच्या बापाला भ्यायचं नाही, ठीक आहे, गोर गरीबावर आमच्या पोट्ट्यावर अत्याचार होत असन तर कराय मास्तर उभा राहील, आणि त्याच्यासाठी जेलमध्ये टाकत असेल तर का प्रॉब्लेम आहे, जास्तीत जास्त करणारच काय हे, हा धमकी देते अमकं करीन धमकं करीन, तुला करायचं आहे का, तुम्ही पाहिलं असेल ना ते टोपेचा व्हिडिओ, टोपेचा ऑडिओ ऐकला नाही, हा 34 लाख बिल, 34 लाख कोरोनाचं बिल, अबे काय काय आहे का नाही त्या पैशाले मायबाप, 34 लाख बिल कोरोनाचं, माया बाप 2500 दुरुस्त झाला पण यायचं बिल 34 लाख, म्हणजे सरकारच्या पैशाची उदरपट्टी का करायची, तर दुसरं क्षेत्र आहे राजकारण, तुमचं पोट्ट नगरपालिकेत उभं राहील, होऊ द्या त्याला सदस्य, काही दिवसानं तुमचं पोट्ट नगराध्यक्ष होईन, आमदार होईन, आमदार झालं का महाराष्ट्रात मंत्री होईन, आणि मंत्री झाल्यावर एखादं विधेयक SC ST OBCच्या बाजूचं असेल, तुमच्या कल्याणाचं असेल, तर ते आपल्या समाजाचं हित पाहिजे, आणि त्या IAS अधिकाऱ्याला म्हणाल अशा शिफारशी कर, त्याच्यात माझा समाज होय त्याला न्याय भेटला पाहिजे, लिव तसं
पॉलिसी मेकिंग मध्ये आपले पोट्टे गेले पाहिजेन. कायच्यात गेले पाहिजेन? हा, पॉलिसी मेकिंग मध्ये गेले पाहिजेन. आपले पोट्टे तिथं असले पाहिजेन. किती जण आहे मग आपले? आपले नाही आहे म्हणून प्रॉब्लेम आहे. समजलं का? मग कौन भे धीर धरण कौन पोट्टे लकलक करून राहिले रे? स्क्रीन बंद झाली का? हा थांब, धीर धर म्हणा. नवीन नवीन लग्न झाल्यासारखं नको करू, जसं वाट पाय तर ना पोट्टे धीर बी नाही. जराशी पाहुणे गिवणे जाऊ द्याचे. हा तर लक्ष द्या, मी काय म्हणून राहिलो. तिसरं क्षेत्र आहे, तिसरं क्षेत्र आहे, लक्ष द्या. तिसरं क्षेत्र आहे न्यायपालिका. आपल्या पोट्ट्याला LLB करायला लावायचं, त्याला ज्युनियर मॅजिस्ट्रेटच्या MPSC च्या परीक्षा द्यायला लावायचं. आपलं पोट्ट जिल्हा न्यायालयात न्यायाधीश असलं पाहिजे. त्या न्यायाधीशानं जर एखाद्या केस मध्ये जर म्हणलं उद्या SP साहेब हजर राहा, ठीक आहे, तर तिथं या लागते, बगलीत टोपी ठेवा लागते आणि सल्यूट करा लागते. समजलं का? SP ले सुद्धा करा लागते म्हटलं इतकं खतरनाक काम आहे. आपलं पोट्ट हायकोर्टाचं आणि सुप्रीम कोर्टाचं न्यायाधीश झालं पाहिजे. कारण OBC चा निर्णय जो कॅन्सल केला, जर तुमच्यावर अन्याय केला सरकारनं, राज्य सरकार असो का केंद्र असो का एखाद्या व्यक्तीनं, तर तुमचा न्याय निवाडा करासाठी हायकोर्टनं सुप्रीम कोर्ट आहे. न्याय निवाडा तिथून होते आणि न्याय निवाडा द्यायचा आहे तर आपले पोट्टे तिथं लागन. कारण त्याला माहित आहे का हे आपल्या समाजाची केस आहे, आपल्या समाजाच्या माणसावर अन्याय व्हायला होऊन राहिला, याचा निर्णय योग्य आपल्या हातून गेला पाहिजे. किती लोक जाते? फार कमी. हे तीन क्षेत्र आहे, इथं आपले पोट्टे गेले पाहिजे. तुम्हाला तुमचे हक्क समजले पाहिजे. सरकारी काम ना 10 महिने थांब असत का? तुम्ही एक वेळ तक्रार केल्यानं होत नाही. आता माया गावात आजूबाजूले 30 गाव आहेत, 30. माया गावातले लोक आमच्या गावात 2 लाईनी टाकल्या आहे. एक गावासाठी आहे, 24 तास लाईन राहते, आणि एक AG फीडर आहे, गावठाण फीडर, AG फीडर. AG फीडर म्हणजे शेतातली लाईन. आता शेतातली लाईन 8 घंटे चालू राहते, बाकीच्या 16 तास बंद राहते. त्याच्यातही हप्त्यातले 5 दिवस देते. विहिरीले पाणी लावून ओलता येत नाही, चनागिना ओलाचा असेल तर. आता मला सांगा, त्या विहिरीत पाणी असून का फायदा? लाईनच नाही आहे त्या शेतकऱ्यापाशी. त्याच्यानंतर रात्री जर जागली गेला वावरात तर खालून डुक्कर खाऊन चालला जाते तुरी, तर पता नाही राहत. त्याची बॅटरी ऐन वेळेवर डिस्चार्ज होते, चार्जिंग करायला नाही राहत. तर आमच्या इथचे खासदार, आमच्या इथचे लोक आमदाराकडे गेले, म्हणे आम्ही पराठी लावली, डुकरं बोंड खाऊन राहिली, आम्हाला सिंगल पेजच करून द्या. तर आमदार म्हणते पराठी कोणा लावायला सांगितली म्हणते, त्याचं उत्तर पहा. असं वाटते का त्याला गाडाव ना उगवा पुन्हा? तो म्हणते पराठी काय लावली, कितीची उपाद होय? म्हणजे आमदार असं उत्तर देऊन राहिला, त्याची हिंमत किती का? तो तुमच्या भरोशा निवडून आला आणि तो म्हणून राहिला कायले लावा लागते. मग काही काही लोकांकडे गेले अजून, नेते मंडळीकडे, त्याच्याकडून नाही झालं. मग मी एका इंजिनियरला भेटलो, त्याला म्हटलं ए समजून घ्या, त्याला म्हटलं का सिंगल फेज लाईनसाठी वायरिंग तर टाकली आहे, 2 अलग अलग लाईनी टाकल्या, सिंगल फेजसाठी डायरेक्ट 2 फेज बंधन 1 फेज चालू नाही ठेवतात. नाही म्हणे सर, त्याच्यासाठी वेगळे ट्रान्सफॉर्मर येते, त्याला STD ट्रान्सफॉर्मर म्हणते, स्पेशल डिझाईन ट्रान्सफॉर्मर. समजून घेतलं? मला माहीत नव्हतं. म्या म्हणलं एका सबस्टेशनला किती खर्च आहे? काय म्हणे 4 ट्रान्सफॉर्मर लागते, 4 ट्रान्सफॉर्मर खूप झाले तर 15-16 लाखाची होते. म्हणलं फक्त एवढंसा प्रॉब्लेम आहे? त्याला म्हणलं मला इस्टिमेट बनवून द्या माझ्या गावच्या सबस्टेशनचं. इस्टिमेट बनवून घेतलं, महावितरणच्या ऑफिसमध्ये गेलो, कंटिन्यू 12 दिवस त्याच्या उरावर आलं. क्लास झाला माझा, क्लास 1 वाजता संपला का? बस मी त्याच्या उरावरच राहू. कुठपर्यंत आलं साहेब? तुमची टेबल डिव्हिजनकडे गेली, डिव्हिजनच्या उरावर. माझ्या केसचं का झालं? साहेब बस चालूच आहे ना, झालं इथून झालं. हां ज्युनियर इंजिनियर साहेब आहे, इंजिनियरच्या कॅबिनमध्ये. साहेब माई साहेब माई फाईल आली. अरे कराय गुरुजी आहे का? माई फाईल आली, ते पहिले पहा. फाईल सहीशी का? 1 कॉपी मला द्या, मला द्या 1 कॉपी, झाल्याची झेरॉक्स पाहिजे मला. पाठवा म्हणलं कलेक्टर, कलेक्टर ऑफिसला पाठवली.
कलेक्टर ऑफिसले कराया मास्तरनं फाईल आणली हे जेव्हा माहीत पडलं आमदाराले तर त्यानं 3 महिने होऊ नाही दिली, सँक्शन नाही दिला निधी हो. मग एका काँग्रेसच्या माणसाले म्हणलं माहिती आहे काम पेंडिंग आहे का, माझ्या स्वतःसाठी काम आहे का, नाही म्हणे त्या जिल्हा परिषदने सदस्याला भेटायला लागण, मग त्याला जायला लागण, कायले खड्ड्यात धसायला भेटायला लागण. म्हणलं मी काम नागरिक नाही होय काय, कोण सांगितलं जिल्हा नाही प्रोटोकॉल राहते खड्ड्यात घाल म्हणलं त्या प्रोटोकॉल पाहिजे, म्हणलं मी कसं करायचं. दर हप्त्याले कलेक्टर मॅडमच्या उरार, मॅडम माय काम आता नाही. अरे गुरुजी घेतो DPDC ची बैठकच वाजे घ्या, तुम्हाला सांगतो 8-9 वेळा टच केलं मॅडमले, म्हणलं ते DPDC माय काम मंजूर झालं पाहिजे. तुम्हाला सांगतो आत्ता त्या दिवशी म्हणलो मॅडमले, म्हणलं माय काम झालं ना गुरुजी म्हणे, जाऊन पहा बरं म्हणे. नियोजनात गेलो, पैसे मंजूर झाले होते, 2-40 लाख रुपये मंजूर करून आणले, 15 लाख त्याच्यासाठी आणि एक अपघातग्रस्त लाईन होती. हे जोपर्यंत त्याचा तुम्ही पाठपुरावा नाही करत तोपर्यंत सरकारी काम होत नाही. हात धुवून मागा लागा लागते, असं त्याला असं वाटलं का पाहिजे का, हे साला राक्षसासारखाच उभा येते, हे समजून घ्या तुम्ही. हा इकडं लक्ष द्या, मग हे 3 क्षेत्रात आपले पोरं गेले पाहिजे, कारण आता जे कोणताही न्याय निवाडा द्यायचा असेल तर तो सुप्रीम कोर्ट देते फायनल डिसिजन, ठीक आहे. तर म्हणून UPSC च्या परीक्षेतून आपले पोट्टे अधिकारी झाले पाहिजे. मंत्री झाला तर 5-5 वर्ष लाल दिवा राहते, मंत्री आमदार झाला तर दिवा बी नाही भेटत, 5 वर्ष दिवा भेटते हे गॅरंटी नाही कवा हिसकून जाईन. आता पाहून नाही राहिले का तुम्ही तमाशा, कवा जाईन गॅरंटी नाही, पण IAS व्हा 65 वर्ष लाल दिवा, IPS व्हा काहीच ना का, SC च्या कॅबिनमध्ये बसा लागते का, बाकी सर्वे पाहिजे ऑर्डरवरच काम आहे, बोटांनाच मलम लावा लागते. मग आता इकडे लक्ष द्या, तर आपले पोट्टे UPSC च्या परीक्षेतून IAS IPS IFS IRS, ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा IFS, इंडियन फॉरेस्ट इंडियन फॉरेन रेल्वेमध्ये सुपर क्लासच्या 9 पोस्ट आहे UPSC तून, 9 पोस्ट रेल्वेमध्ये, 9 पोस्ट सुपर क्लास 1. मग आता आपले पोट्टे तिथं गेले पाहिजे, मग MPSC आहे, MPSC राज्य सेवा नावाची, आत्ताच परवाच्या दिवशी UPSC चा आणि MPSC चा सिलॅबस सेम केला, कवडीचा बी बदल नाही, सेम सिलॅबस. मग MPSC राज्य सेवा नावाची परीक्षा आहे, इथून कोणते अधिकारी होते, डेप्टी कलेक्टर, काय होते इथं कलेक्टर, तर कलेक्टरच्या खालचा अधिकारी डेप्टी कलेक्टर, हे सुपर क्लास 1 हे क्लास 1, हे सुपर क्लास 1 हे क्लास 1, कलेक्टर इथून तर डेप्टी कलेक्टर इथून, SP इथून तर MPSC होते DYSP डेप्टी सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस, नाही तर होते SCP इक्वेलंट पोस्ट आहे. SCP ऐकलं का नाव, सरपरोश पिक्चर पाहिला असं, सरपरोश SCP राठोड मिर्ची शेठ, अबे आमिर खान SCP पाहिला, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस. त्याच्यानंतर DEPUTY CEO, ठीक आहे, जिल्हा परिषदेत राहते DEPUTY CEO, उपमुख्य कार्यकारी तहसीलदार नायब तहसीलदार SDO SCST वित्त व लेखा अधिकारी मुद्रांक शुल्क अधिकारी हे सारे ITO सारे MPSC राज्यसेवा नावाची परीक्षा आहे. सर हे परीक्षा कशी राहते जी, व्हेरी सोपी, का आहे याच्यात 5वीपासून तर 10वीपर्यंतचा सिलॅबस, ओ एवढं सोपं, अबे तर चोट्ट्या तुला अभ्यासच कुठं केला बे, तुला लोकायले मार्कलिस्टवर मार्क दाखवासाठी अभ्यास केला आहे, कायच्यावर मार्कलिस्टवर मार्क, याले 10वी झाल्यावर 2 महिन्यांनी विचारा काहीच नाही येत 10वीतलं, या 5 झाला परीक्षेत लोकायले मार्कलिस्टवर मार्क दाखवण्यासाठी समजून घ्यासाठी यानं अभ्यास केला नाही. याले जर समजलं असतं कायले हे, अबे मी PSI ची बॅच घेतो का नाही, MPSC ची बॅच, त्याला मराठी ग्रामर आहे, मराठी ग्रामर. आता मराठी ग्रामर मध्ये काय शिकवा लागते माहित आहे का, क ख ग घ, कितव्या वर्गात शिकले जा, कितव्या वर्गात, पहिल्या कितव्या वर्गात, मले तर कवा कवा असं वाटते का भीतीले डोकसं माराव का. अबे लाजीची गोष्ट आहे ना हे, अबे पहिल्या वर्गात शिकल्यावर 15वी पास झाल्यावर थेट शिका लागत आहे, 15वी 12वी +3,
तुले लाज जोड्यानं हाणायला पाहिजे याले, का याले कोखो गोगो नाहीयत, मग हे रट्टा मारते कोखो गोगो चो छो अबे डुकऱ्या, त्याच्यात पाट करते ओष्ट वरन ओष्ट प फ ब प अबे चोट्या, तू का करून राहिला, पाठ करते प फ ब, पाठ करायची गोष्ट नाही हे समजून घ्यायची गोष्ट आहे. आता ते वर्ण पाठ करते प फ ब प फ, अबे डोंबड्या इकडे पाय, ओष्ट म्हणजे ओठ, ओष्ट म्हणजे का ओठ. आता हे ओठ हल्ल्याशिवाय प फ ब ब नाही निघत, हे बा प फ ब ब प फ हो सालो, हे तर सोपंच आहे. हा ज्याचं जन्मता ओठ टराडलं राहते ना, टराडलं इथून असं दाबणीनं शिवते मग, अबे हे ओठ जन्मता फाटलं राहते, ज्याचं टराडलंय त्याचा प फ ब बी टराडते, पॅन्ट टराडल्यासारखा निघणारच नाही त्याचा पष्ट. हे बा आता ओठ धरल्यावर पण निघते का तो कसं निघणार आहे, निघूच शकत नाही, नावच आहे ओष्ट, ओष्ट म्हणजे ओठ. मग विचारते खालील पैकी ओष्ट वर्ण कोणते, अबे तो चोट्या पाठ करायची गोष्ट आहे का, सोपा आहे प फ ब फ ओठ आलते. आता दंत म्हणजे दात, हा पाठ करते दंत वर्ण तथ द द तथ अबे डुकऱ्या, कायले पाठ करायला लागते का बे, दंत म्हणजे दात. आता ते वर्ण उच्चारताना जीभ अशी मांग नेते आणि रपकन दाताला ठोस मारते, अशी मांग रपकन तथ द ध तथ हो जी सर, हे उच्चारतानी असं मांग त त त थ द अभ्यास करणं इतकं सोपं आहे, अभ्यास करणं इतकं सोपं आहे. आता एक एक त्याच्यात पुन्हा प्रकार आहे मूर्धन्य वर्ण. ए मूर्धा नाही, मूर्धा वर्ण म्हणजे तो मसनात न्यायचा नाही, तो मूर्धावय ठीक आहे, तो मूर्धावय ह्या मूर्धावय मूर्धन्य वर्ण. आता हे मार पुस्तकातली डेफिनेशन पाठ करते, आपल्या छोट्या ठेव ते पुस्तक बाजूले. मूर्धन्य वर्ण मग हे पाठ करते टठ अबे छोट्या मूर्धा कायले म्हणते समाज. आता येऊ नो अनरसा अनरसा दिवाईचा अनरसा येऊ नो अनरसा, एक साईड अशी गालासारखी चोपडी असते त्याची आणि एक साईड अशी खरबूज असते, पहिली समजली अनरशाची. तो जर अनरशा डालड्यातून काढला डालडा, ते डालड्यातून काढल्यावर जर थंडी वाढली दिवाळीत तर तो डालडा असा हे जिकडून खरबूज आहे का नाही, चोपडा आहे तिकडून नाही, आणि त्याच्यात अनरसे काढताना जर उभा राहिला तू त्या कढईपाशी तो झा फेकून मारते सराटा तुमची माय, त्याला ते फोडच नाही येत एका साईडनं, त्याला फोड येते ना रूप उभे राहायचा का नाही, फेकूनच मारते तेलातला गरम गरम, तर ते डालडा असा फटीत घुसून राहते त्याच्या असा, तो डालडा असा घुसून राहते, आणि त्यानं जर तो अनरसा सकाळी सकाळी खाल्ला तर त्याचा का नाही डालडा वरतं जांभळ्याला चिकटते, तर खाणं झाल्या असं करते असं पुसत्या.